डोंगर पण दिसत ना धुक्यात अदृश्य झाले डोंगर बघाल तर आज खूप धुका आलेला आहे मग काय झालं नेमकं हे बघा मित्रांनो अशा प्रकार फुलं वगैरे आमच्या फरशीचे आहे हा लय थंडी वाजली आता तर आता धुका आलं आहे आणि थंडी खूप लागत आहे त्याच्यामुळे इथं शेकोटी आहे इथं थोडंसं शेकतो गुड मॉर्निंग मित्रांनो मी संतोष स्वागत करतो पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आज आहे शुक्रवार आणि आज सकाळी सकाळीच उठलं तर बघतो तर काय आजूबाजूला पूर्ण धुकंच नेमकं धुकं कधी आलं सकाळी उठल्यावर बघितलं तर डोंगर पण दिसा ना तर आज शुक्रवार आहे आणि सकाळचीच वेळ आहे आत्ताच उठलं आहे मस्तपैकी आंघोळ वगैरे फ्रेश होऊन म्हटलं चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघूया किती धुका आलेला आहे तर इकडे थोडंसं शेतामध्ये आलेलं आहे बघण्यासाठी फिरून बघूया काय काय कुठं धुकं दिसतं काय तर जवळच दिसत ना इतकं दाट धुकं आलेलं आहे आज म्हणजेच वातावरणामध्ये इतका बदल झालेला आहे की काय बोलूच नका कारण थंडी पण आहे थोडीफार थंडी पण लागते आणि थोडंसं दैवार पण पडतं असं आजचं वातावरण आहे आणि मस्त फ्रेश वातावरण आहे आज थोडंसं वेगळं धुकं वगैरे आल्यानंतर थोडंसं भारीच दिसतं परंतु आता काय लांब लांब दिसत ना जवळजवळच बघावं लागतं कारण या धुक्याचा परिणाम शेतकऱ्यांना तर खूपच आहे कारण जे काय पिकं वगैरे कांदे तर खूपच बेकार आहे कारण कांदे धुक्यामुळं वाकडे वगैरे वो वळतात अनेक रोग येतात त्यामुळं मग आणखी जास्त खर्च येतो शेतकऱ्यांसाठी त्याच्यामुळं मग धुक्यामुळं शेतीवर पण खूप परिणाम होतो त्याच्यामुळं मग हे हिवाळ्यामध्ये आता जवळपास हिवाळा संपत आला आहे आता जानेवारी चालू आहे म्हणजेच आज जानेवारीची किती तर तारीख आहे काय माहीत नाही परंतु जानेवारी आज शुक्रवार आहे आणि जवळपास आता उन्हाळा लागेल पुढे फेब्रुवारीमध्ये संक्रांत झाल्यानंतर मग थोडंसं उन्हाळ्याला सुरुवात होते परंतु आता सध्या थंडीच आहे तरी आजपर्यंत एवढी काय थंडी पडलेली नाही कारण वातावरण असं सा पावसाळ्यात घडीत हिवाळात घडीत काय कारण हे जे काय क्लायमेट कंडिशन आहे जे काही वातावरण आहे ते चेंज प्रदूषणामुळे होत आहे त्यामुळं मग प्रदूषण हे एक महत्त्वाचा घटक आहे आणि दिवसेंदिवस जे काय निसर्गाचा समतोल आहे तो बिघडत आहे त्यामुळं मग कधी काही बदल घडतात कधी धुकं पडतं कधी थंडी पडते तर कधी थंडीमध्ये पाऊस पडतो तर असं समतोल बिघडलेला आहे, आहे ते दुष्परिणाम आहे प्रदूषणाचा त्यामुळं मग प्रदूषण पण टाळलं पाहिजे आता प्रदूषण टाळण्यासाठी तर मोठमोठ्या कंपन्या वेगळे गाड्या तर आहे त्यामुळं प्रदूषण तर होतच राहणार आहे त्यावर किती कंट्रोल करणार नवीन टेक्नॉलॉजी आणू किती कंट्रोल होणार तर हेच आता धोका आलेला आहे बघाल तर अशा प्रकारचे धोका थोडंसं आलतो इकडं शेतामध्येच म्हटलं चला दाखवूया इथं कांदे वगैरे आहे आपले नाही पण दुसऱ्यांचे आहेच त्या कांद्यावर पण परिणाम होतो आणि अशा धुक्यामध्ये पण भारी वाटतं तसं कारण खूप दिवसातून आज धोका आलेला आहे पावसाळ्यामध्ये येत होतं परंतु आता पावसाळा पण नाही पावसाळ्यामध्ये आलं नंतर असं दिवस उगायला गेलं का डोंगरावर त्याचं धोका जायचं परंतु आता हे धोका आहे पूर्णपणे शेती सपाट भाग आहे तिकडे पण पसरलेला आहे पावसाळ्यामध्ये कसं डोंगरावरच धोका असतं तसं हे थंडीमध्ये सगळीकच धोका असतं कारण जे काय थंड आणि उष्ण ते मिळून काहीतरी कॉम्बिनेशन होऊन ते धोका तयार होतं त्याच्यामुळं मग धोक्याची काय तर निर्मिती होते ही थंडीमध्ये थंडीमध्ये सकाळ सकाळीच धोका असतं परंतु आज इतकं घनदाट असं दाट धोका आहे का दिसतच नाही दूरवर जवळच दिसत नाही तर दूर का असं दिसतं चला इथं थोडी कोबी शेती आहे ती दाखवतो तुम्हाला कसं काय कोबी आहे हे बघा इथं कोबीची शेती आहे बघूया बरं कोबी किती मोठाले झाले आहे तर बघा हे कोबी अशा प्रकारे मस्त कोबी झालेले आहे याच्यातून हा कोबी निघतं बघा तर ही कोबीची शेती आहे कोबी फ्लावर फ्लावर नाही परंतु ही कोबी आहे तर या कोबीवर पण आळे प वगैरे पडत असते त्यामुळं मग अशा प्रकारे आळे खात असते बघाल तर हे असे पानं वगैरे आळे खात असते ना त्याच्यामुळे त्या कोबीवर पण आळे रोग पडतच असतात त्यामुळं मग शेतीचं पण सोपं नाही कारण शेतीमध्ये पण अनेक रोग असतात आणि ते रोगावर औषध इतकं महाग असतं की तेवढं आपण आपल्या दैनंदिन गरजेच्या ज्या काय वस्तू आहे त्या खरेदी करण्यासाठी पण तेवढा खर्च करत नाही इतका शेतीवर खर्च करावा लागतो असं शेतीचं पण खूप अवघड आहे बघाल तर आता कसं आहे वातावरण वगैरे गवतं वगैरे वाळे त्याच्यामुळं मग थोडंसं आता कसं उन्हाळ्याला सुरुवात होईल ना त्याच्यामुळं मग ते थंड थंडी थंडी चालू आहे त्याच्यामुळे चला आता आमच्या जे फरच्या आहे ना तिकडे जायचं आहे कारण कालच फवारा मारलेला आहे आणि फवारा मारून संध्याकाळ खूप संध्याकाळ झाली तेव्हा घराकडे गेलो आणि अंधारच पडला तर व्हिडिओ काल परवा काढलाच नाही कारण आपले कामं पण खूप चालू आहे जोर जोरा त्याच्यामुळे व्हिडिओ काढायला पण जमत नाही मग बघितल्यानंतर ना, डोंगर बघा कसे धुक्यात ग गाडून गेले आहे जणू काय धुक्यामध्ये ते गा अदृश्य झाले आणि शेती बघा तर पूर्ण सपाट शेती आहे इकडे परंतु सगळीकडे धुकंच धुकं जिकडं बघाल तिकडं धुकं अशा धुक्यामध्ये गाडीवर प्रवास करताना लाईटच लावून चालावं लागेल लागे। बघा इकडे इथं तारीवरचे पक्षी वगैरे मस्त बसलेले आहे सकाळी पक्ष्यांचा मस्त चिवची असा हा सकाळचं वातावरण मस्त असतं वाट जाते आमच्या शेताकडे आणि याच वाटेने मी आता जाणार आहे आमच्या शेताकडे असे शेताकडे पण जाण्यासाठी थोडं जवळच शेत आहे परंतु जातो असंच लय थंडी वाजली आता तर आता धुका आला आहे आणि थंडी खूप लागत आहे त्याच्यामुळे इथं शेकोटी आहे इथं थोडंसं शेकतो आणि जातो आता काय दिसत नाही लय थंडी दुःखही खूप आहे चला आता जाऊया मित्रांनो आता आपण आलो आहे शेताकडे इथं आता तुम्हाला माहीतच आहे आमचं वावर आहे फरशीचं बरेच व्हिडिओमध्ये दाखवलं आहे पण आता चला फेरी मारूया कसं काय कालच फवारा मारलेला आहे आळई वगैरे आहे का नाही ते बघावं लागेल कारण आळे पण थोडी पडली होती परंतु आपण कालच फवारणी केली त्याच्यामुळं मग आळई वगैरे असली तर बघूया कारण ती आळी ठार झाली असन कारण तिला औषध मारलं माहिती ती मिलीच असन आता असं आळई पण मारावं लागते एखादा जीव मारण गुन्हा आहे परंतु आळी मारणं हा अजिबात गुन्हा नाही बरं का शेतकऱ्यांसाठी फक्त तर जे शेतकरी आहे ते सुद्धा मारू नका नाही तर तुमच्यावर एखादी केस वगैरे होऊ शकते हा <laughs> हा हा हे बघा मित्रांनो अशा प्रकारे फुलं वगैरे आमच्या फरशीचे आहे आणि पानं वगैरे अशा प्रकारे ही फरशी अशा प्रकारे जे काय शे शे शेंगा आहे शेंगा वगैरे आणि बघा दुःख कस काय पण अशा प्रकारचे सरी मस्त या सरीतून शेंगा वगैरे तोडावं लागतात अशा प्रकारे शेंगा आलेले आहे आमच्या फरशीला हा बघा काळा पक्षी त्याला काळवय म्हणतात आमच्याकडे हे प जे काही पिकं आहे त्या पिकावरची ते आळई वगैरे खातात असे पक्षी कुठं आळई वगैरे दिसत नाही बरं का कारण आळई असली तर लगेच कळतं आज कुठं आळई पण दिसत नाही कारण आपण कालच फवारा मारला खूप टाईम झाला होता तेव्हा काल पण शेंगा तोडायचं काम होतं आणि आज पण शेंगा तोडायचे आहे परंतु बघूया आज पाणी वगैरे भरण्यासाठी जायचं आहे आपल्याला जे काय गव आहे तिकडे इथं बघा एक वांग्याचं झाड पण आहे हे वांग्याचं झाड तर फरशीच्याच कडा लावलेलं ला वांग्याचं झाड त्याला आले कसे वांगे खायपुरते तरी बास आपलं कालवनाचं काम पण झालेलं झालं पाहिजे शेतीमध्ये असं अंतर पिकं म्हणून थोडंसं भेंडे वांगे मुळे असे लावतात त्यामुळं मग ते कालवनाचं तर काम होतं आणि इकडे लसूण आहे तर ते माहीतच आहे तुम्हाला जे डेली व्हिडिओ बघतात त्यांना माहीतच असेल हे लसूण कांद्यासारखंच लसूण असतं अशा प्रकारे ते लसूण पण आहे त्याला पण आपण पाणी भरलं तुम्हाला दा, मुळा मुळे दाखवतो आमच्या शेतामध्ये फक्त तुम्ही व्हिडिओ बघत राहा इथे बघा मुळा किती मोठा झालेला आहे हे बघा मुळा लय मोठा झालेला आहे तर मुळे संपत आले आहे इकडं लावलेले होते या सरीला ते मुळे आता संपत आलेले आहे इथं तर मित्रांनो हे मुळा बघा तर हा एकदम मस्त मुळा आहे अशा प्रकारे मुळा तर या मुळ्याच्या पानाची कवळी कवळी मस्त पानं त्याची भाजी मस्त होते असते आणि मुळा आहे त्याची पण भाजी करतात हे बघा फरशीच्याच कडेला हे मुळे वगैरे लावले होते परंतु आज संपत आले आहे बरेचसे आता थंडीमध्ये येणारे आंबट बोर आहे ते आता संपत आले आहे कारण आता हिवाळा संपत आलेला आहे त्याच्यामुळे जे बोर आहे ते पण संपत आले आहे अशा प्रकारे कडचं वातावरण कधी कधी इतकं फ्रेश होतं आणि उन्हाळ्यामध्ये इतकं उन्हा असतं की काय बोलूच नका इतकं झाडा वगैरे येत असतात त्यामुळं मग झाड्या जळ्या जळयांमुळं मग आणखीच जास्तच ऊन उन लागतं उन्हाळ्यामध्ये तसं हिवाळ्यामध्ये कसं एकदम थंड थंड वातावरण असतं आणि निसर्ग पण खूप भारी असतो पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये परंतु उन्हाळ्यामध्ये थोडंसं गावाकडं कंटाळ येतो परंतु असे झाडं वगैरे असतात झाडाखाली मस्त आराम वगैरे करता येतो परंतु आता हिवाळा आहे आणि हिवाळ्यामध्ये असे वातावरण असतं आज धुका आहे त्यामुळं मग थोडंसं वेगळंच आहे तर मित्रांनो चला आता जाऊया घराकडे आणि आपल्याला पुन्हा शेंग शेंगा तया तोडायच्या आहे त्यामुळं मग शेंगा पण तोडून घ्यावं लागतील आणि जाऊ आता घराकडं आणि हा व्हिडिओ आहे तो इथे संपूया कारण पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये काहीतर वेगळं दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि ज्याने चॅनल सबस्क्राईब केलं नसतं तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असले बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका तर बाय बाय सर्वांना